हॅलो फ्रेंड्स, कशी आसा तुम्ही सगळीं? समजता की सगळीं बरी आसात म्हूण? तर आयज आमी येयल्या देवसा चिचिनी म्हणून, आनी हो जागो तुमी जाणाच कितलो फेमस पळय तो, कित्याक हिंगा आसा चॅपल ऑफ सेंट एंटनी म्हणून. आमी हिंगा येवनूच आमकां कशें दिसता न्हू, आमी सांगूंक जाता कितलें पीसफूल हिंगा आसा. आनी जायते व्युवर्स न्हू आमकां सांगताले की ह्या जाग्याचेर येवन व्हिडियो करात म्हणून, कित्याक जायतीं जाणां न्हू ह्या जाग्याचे वयर जाणात, पूण जायतीं जाणां न्हू हिंगा कितें कितें आसा तें नकलो. आमी जेन्ना वाजलेले न्हू हिंगा जायतें आमकां पळोवपाक मेळ्ळें, म्हणजे वाचता तेन्ना कितें कितें आहा पळय तें, आनी आमी मातशी शॉक जालीं. आनी तेंवूय तुमकां हांव सांगतलो ह्या व्हिडियोनूच. पूण ताच्या पयलीं हांव व्हिडियो स्टार्ट करच्या पयलीं स्वताच्याच भाशेन तुमकां सांगता त्या प्रमाणे, आमी न्हू जायते कंटेंट करता, मिक्स कंटेंट. हांव ट्रॅवलिंग करता, ते रेसिपीज करता, पण आतां मातशे रेसिपीज ते मातशे स्टॉप दवरल्या, पूण ते करतले मागीर. आनी हांव आमी चड ट्रॅवलिंग करता आतां, पूण तेच न्हू व्हिडियोज न्हू आमचे तो पर्सनल ब्लॉग ते. इफ तुमी ते पळोवंक ना न्हू आमच्या यूट्यूब चॅनलाचेर वचून ते तुमी पळोवपाक जाता. आनी जायते व्यूवर्स न्हू आमचे व्हिडियोज पळयता पूण आमकां सपोर्ट करिना. सपोर्ट करात न्हू, गोंयकारां आमी, गोंयकारां एकामेकां पावपाक जाय, तेंच आपलेपण. आनी तशेंच आमचे न्हू जशे व्हिडियोज आतां हे टायप व्हिडियोज आसा, तशेंच प्रिवियसली हांवें व्हिडियोज घाल्लेलेच आसा, ते तुमी शॅर बीन करा. कित्याक जायते जाणांक न्हू लोकांक त्या प्लेसीच्या वयर नको, सो तेंकां आयडिया मेळटली ताकी तेवूय येवपाक. तर आतां आमचो हो व्हिडियो स्टार्ट करता. पळया तुमी आतां सरावंडींग आमच्या कितली ग्रीनरी आहा पळय ती, कितलो बरो पॉन्ड आहा. आतां हिंग थिंगाच ते चॅपल ऑफ सेंट एंटनी. आमी थिंगा वचून व्हिडियो करूंक ना, बिकॉज थिंगा न्हू आतां जायतो लोक येयल्लो आसा आनी फेस्ताची तयारी चलता. तर आमी चिंतले न्हू हिंगाच येवन व्हिडियो करपाक, बिकॉज म्हाका न्हू तुमकां हें दाखोवपाक जाल्लें. आनी थिंगाच बांय आहा, कितलो लोक न्हू हिंगा येता आसतलो, बिकॉज वॉकिंगा बरो नेचर आहा सारको बेस्ट हिंगा. आनी आतां हिंगा एक रोडूय आहा, जायतो लोक येता वयता. आतां मीस आसतलें मागीर कितें 5:15 काय 5:30 म्हणल्यार ना 5:30 कितें मीस आहा, पयलो तेर्स आसताच. आनी हें स्टार्ट करच्या पयलीं न्हू हांव तुमकां एक शॉर्ट हें सांगता. चिंचिनीच्याच वयर चिंचिनी न्हू सारको म्हणजे बरी विलेज आनी ब्युटिफूल सारकी विलेज, बिकॉज आतांच पळोवपाक जाता पळय सरावंडींग बीन कितलें बरें दिसता पळय तें ग्रीनरी. आनी आतां हांव चिंचिनी न्हू मातशें तुमकां एक शॉर्ट डिस्क्रिप्शन दिता. आतां चिंचिनी सावन तूं नॉर्था कशी न्हू, नॉर्थ म्हणजे नॉर्थ गोवा न्हू, नॉर्थ म्हणजे वयर अशी थिंगा नावेली, आनी तेज्या सकल विशी जाल्यार आसोळणा आनी कुंकोली म्हणजे तें सरावंडींग तेचें, म्हणजे सरावंडींग कशें आहा पळय तें गांव. आतां थिंगाच न्हू एक रिवर साल म्हणून आहा, आनी हे सोगले न्हू सालसेत तालुकान येता. आतां चिंचिनी आमी जाणाच म्हणजे लँग्वेजी पळय तें, पूण कोंकणी कितें म्हणटा तेका चिंचोणे, चिंचोणे म्हणटा न्हू, चिंचोणे या चिंचोणे अशें म्हणटा आमी. आतां हें नांव कशें पडलें जायतें म्हणटा उतरां हें आहा, म्हणजे हे एका गांवाक नांव कशें पडपाक. पूण एक तुमकां सांगता, चिंचिनी न्हू म्हणजे आमी जाणा न्हू आतां तें चिंचोणे दवर तें एक सेपरेट कर, चिंचो म्हणून आयकलात न्हू अशें म्हणटा की टॅरमरीन ट्री हिंगा आसताल्यो, जायत्यो ट्री आसताल्यो खंय टॅरमरीन चिंचो बीन खंय म्हणटा एक नांव तें, तेकाच लागून ह्या गांवांकूय चिंचोणें पडलें नांव अशें एक टेल म्हणटा, म्हणजे एक टेल म्हणजे एक स्टोरी म्हणटा, जायत्यो स्टोरीज आनी आहा बट ही एक स्टोरी. तुमी हो पॉन्ड पळोवपाक जाता, कितलो बरो दिसता न्हू, मातशें म्हणजे ग्रीन कहो सारको, फिशां बीन आसतलीच डेफिनेटली. आनी ही ती ती पांय एक्चुली आहा हिंगा, आनी हेच ते एक्चुली सेंट एंटनी चॅपल. आनी हिंगा न्हू हांव मागीर तुमकां वचून दाखयतलो, हिंगा न्हू स्टेच्यू आहा म्हणजे सेंट एंटनीचो. ही न्हू चॅपल सारकें फेमस आहा, बिकॉज हें चॅपल बिस्टेन्स हें ना, म्हणजे लोक हिंगा भावार्थान कितलो लोक येता न्हू, बिश्टोच असो ना म्हणजे होच येना, तिका जायती हिस्ट्री आहा, ट्रिजेन्ना चलता. पण हांव न्हू त्या ट्रिजेन्नाचे तुमकां जायते वयर मागीर सांगतलो, बट स्टोरी हांव तुमकां सांगता अशें कित्याक जालें पळय तें. एक्चुली न्हू एका जायती म्हणजे प्रिवियसली तूं वयशी सारकी पुरवच, म्हणजे हिंगा पयले कांय चॅपल बीन आले तेन्ना सारके ओल्ड हितून अशी न्हू, जेन्ना भावार्थ वाडटालो न्हू सालसेत तालुकान तेन्ना, आतां तुमी जाणा ओर्लीम बीन आहा हिंगा, ओर्लीम चिंचिनी हिंगा न्हू एक्चुली भावार्थ वाडटालो जेन्ना जेजुईट पाद्री बीन येयल्ले न्हू हिंगा, आनी भावार्थ वाडोंक लागलो तेन्ना न्हू रिलिजियस इस्टॅब्लिशमेंट जाल्लो हिंगा ओर्लीम गांवांत. म्हणजे रिलिजियस इस्टॅब्लिशमेंट म्हणजे कितें, थंय एक मेन सेंटर कसो रिलिजियस सर्विसीस बीन चलपाक. आतां कितें करतालो हिंगा कांय रिलिजियस सर्विसीस नासल्यो, सो चिंचिनीचो लोक न्हू कितें करतालो हिंगा सावन रिवर साल क्रॉस करून ओर्लीम वयतालो, आनी थिंगा एक्चुली एटेंड करतालो रिलिजियस सर्विसीस, कित्याक तेंचे हिंगा रिलिजियस सर्विसीस करपाक कांय नासलें. मागीर कितें जालें की आतां पावस बीन पडटा न्हू आतके म्हणजे डिफिकल्ट क्रॉस करपाक न्हू ते रिवर्स बीन, मागीर तेणी जेजुईट पाद्रींनी कितें केलें की हिंगा न्हू मागीर तेणी एक चॅपल बांदलें, तें चॅपल पळय तें हें एक्चुली हेंच तें सेंट एंटनीज चॅपल. आनी जेजुईट सोसायटी डिफरंट,
आनी सेंट एंटनीज जावन आसा फ्रांसिस्कन हेतून पडटा फ्रांसिस्कन ऑर्डरान. सो इट वॉज लायक जेजुइटान तें सेंट एंटनीज चॅपल हें केलें म्हणजे सेंट एंटनीक भेटयलें तें चॅपल. बिकॉज चडशे लोक हें करता न्हू सोसायटीज आसता ते आपल्याच्याच म्हणजे जे सेंट्स आसता ते डॅडिकेट करता तांकां भेटयता पूण तेणी केलें सेंट एंटनीज चॅपल. सो तेंच तें स्टार्ट जालें चॅपल ऑफ सेंट एंटनी. आतां न्हू सेंट एंटनी चॅपलांत तुमी भितर वयशात न्हू तुमकां एक स्टॅच्यू मेळतलो सेंट एंटनीचो बरो दिसलो न्हू सारको बरें लायटींग बीन बरें घाल्लेलें तितून भितर. हां आमी भितर वचून येयल्या ऑलरेडी बट हांव तुमकां तें सगळें मागीर सांगतलो स्लोली स्लोली. सो सेंट एंटनी जो स्टॅच्यू आहा सेंट एंटनीचो स्टॅच्यू न्हू जायत्यो मिलाग्री जावपाक लागल्यो हिंगा. ओके आतां पयलें तें चॅपल धाकटें आहलें सारकें व्हडलें नासलें पूण धाकटें आहलें. आतां आहा तें मातशें मॉडिफाय करून सांगता तुमकां ते एक चॅप हें आहलो स्टॅच्यू आहलो सेंट एंटनीचो जायत्यो मिलाग्री जावपाक लागल्यो हूंय लोक बीन येता जायत्यो मिलाग्री. ताकाच लागून ह्या एका जाग्याक नांव पडलें देवशीचो सांत आंतून. देवशीचो सांत आंतून म्हणून सारको लोक फेमस म्हणजे ते हें उतो तोंडाचे आमी तोंडान बीन आयकता लोकांच्या देवशीचो सांत आंतून सारकें फेमस. मागीर कितें जालें की जशें न्हू आतां हें चॅपल पयलें बांदलें चिंचिनी बिकॉज कित्याक रिलीजियस सर्विसीस एटेंड करपाक लोकांक आनी तशेंच दुसरोय लोक आहा न्हू जो आतां भावांत ओळखपाक सोदता तांकांय तें. तर मागीर न्हू 1815 हेचें रॅनोवेशन स्टार्ट केलें. 1815 कशें आतां हिंगा कोमिनदाद आहले. कोमिनदाद म्हणजे मिनींग कितें कम्युनिटी. आतां देव हें न्हू देवुसा हेजी एक कोमिनदाद आहलें. कोमिनदाद म्हणजे कम्युनिटी. तेणीन कॉस्ट काडलो म्हणजे सगळे एक्सपेन्सीस काडले आनी तेणीन चॅपल रॅनोवेट केलें. आनी मागीर न्हू जायतो लोक आनी येवपाक हें लागलो न्हू ते मागीर परतून हें केलें म्हणजे रॅनोवेट करून परतून मॉडिफाय केलें. आनी तेजो न्हू मेन फॅकेट आहा न्हू एक्चुली तुमकां हिंगासान दिसता जालो खबर ना तो मेन फॅकेट आनी मेन ऑल्टर आहा न्हू तो तसोच उरलो आनी तें मातशें व्हडलें जालें. हिंगा आतां पयशात न्हू जायते हें आहा मातशें मॉडिफिकेशन आहा. हो जागो चड फेमस कित्याक बिकॉज हिंगा जाता सेंट एंटनीची हें म्हणजे कितें म्हणटा ती नोविना हें ट्रिझेन्ना. नोविनास जायतो लोक मातशें कन्फ्युजन जाता बिकॉज नोविनास 9 days न्हू आनी ट्रिझेन्ना 13 days. आतां आमी हिंगा पळयत न्हू जायतो लोक म्हणजे त्या सेल्यान सावन पार्किंग बीन करता. गाडयो कितल्यो आहा जाणाय जायत्यो गाडयो येयल्यो आसा म्हणजे जायतो लोक आहा हिंगा बीन पार्किंग करता लोक. आनी तशेंच न्हू आतां सद्याक एडोरेशन चलता. मीस चालू जावच्या पयलीं न्हू एडोरेशन चलता सदांच. आनी तेंच तें एक्चुली चॅपल ऑफ सेंट एंटनी. आतां जशी न्हू फुडली स्टोरी वयता त्या प्रमाणे अशें म्हणटा की जेन्ना न्हू इनिशियली जेन्ना ही चॅपल पळय मॉडिफाय केलें आतां टॅम्पररी आतां कितें आहा 1 to 13 आसतालें म्हणजे 13 तारखेर एक्चुली डॅथ आहली न्हू सेंट एंटनीची तेन्नाच तेचें फिस्ट जातालें. पूण चडशे चॅपलांनी आनी चर्चींनी हिंगा गोंयांत कितें करता की संडे अशें दवरता कित्याक हाका लागून ताकी लोक येवपाक आनी जायतो लोक म्हणजे पावना म्हणजे हेर दिसांनी पूण संडे दवरीत जाल्यार भायलोय लोक येवपाक पावतलो आनी हिंचोय लोक येवपाक पावतलो म्हणजे ज्या चर्चीचो अरावंड आहा पळय तो. मागीर आतां हिंचें जशें फिस्ट आहा न्हू आतां पडलां कितें June 16 पडलां बिकॉज June 16 संडे येता. सो हिंगा फिस्ट जातोलें June 16 ते. पयलें न्हू जेन्ना कोमनिदाद आहले न्हू देवसाचे तेच एक्चुअली हें कोत्ताले कितें म्हणटा ते फिस्ट कोत्ताले. पूण मागीर सिनो 2005 गोवा जेन्ना ते येयल्ले पळय ते तेन्ना मागीर सगळे विलेजीस करपाक लागले भाराबून येवन हें फिस्ट. सो पयशात न्हू हिस्ट्री जायती जाणां नको. सो ऑल्ले न्हू हिस्ट्री आमी शेअर करपाक जाय म्हणजे ऑल्ले विडियोज बी लोकांक शेअर करा ताकी हें कळपाक लोकांक. आनी एक आहा आतां आमी पळयल्लें न्हू हिंगा रॅलीक बीन आहा रॅलीक आहा आमी जाणा एक्चुअली सेंट एंटनी. सेंट एंटनीचें जेन्ना हें आहलें पळय तेजी कूड बीन तो मेल्लो पळय तो 13 June म्हणटा आमी तेन्ना ताका पुरयल्लो तेन्ना ताका पुरयल्लो न्हू जेन्ना 30 years तेन्ना ताका ओपन केल्लो तेजो फोन न्हू तेन्ना सगळी बॉडी डिके हें जाली पूण तेजी एकूच इंटॅक्ट उरलेली ती टांग वही इंटॅक्ट उरलेली की मॉयस्ट आहली वही सारकी जिवाळ कही सारकी जिवाळ आहली. सो हेजेरूच कळोन येता बिकॉज ताका गिफ्ट ऑफ प्रिचींग आहलो तेजे इतलें हें प्रिचींग पावरफूल जातालें वही लोकांच्या काळजाक लागतालें लोकांचे म्हणजे मनान जिवीत भाशेन चेंज जातालें तोल्लें प्रिचींग आहलें आनी इतले मिरेकल्स केले तेणें त्या जिवेसान होली टांग ताकाच तेजी जीब कुसोंक भाशी ना आनी ती इंटॅक्ट आहली. आनी तीच न्हू एक्चुअली मागीर हिंगा आहा एका बासिलिकान आहा न्हू ती पाडवा जॉ पोवन आहा आनी ताकाच टांग आहा आनी तेजो मातसो एक धाकटो पीस न्हू ह्या हितून आहा ह्या चॅपलान चॅपल ऑफ जाणा तुमी सेंट एंटनी तो धाकटो पीस आहा त्या टांगाचो. सो एक रॅलीक हिंगा आहा तुजी तेजो सेंट एंटनीचो पार्ट आहा म्हणजे त्या टांग तो पार्ट सारको म्हणजे फस्ट रॅलीक तो इट्स अ मिरेक्युलस जायतो लोक नको हिंगा रॅलीक बीन आहा म्हणून. आनी युजली न्हू जेन्ना तेजो फोन ओपन केल्लो न्हू तेन्ना फेब्रुवारी 15 आहली
तेकाच लागून न्हू फेब्रुवारी 15 हिंगाच या चॅपल ऑफ सेंट एंटनीन ते फिस्ट सेलेब्रेट करता, द फिस्ट ऑफ मिरेक्युलस टांग म्हणून. बिकॉज फेब्रुवारी 15 न्हू जेन्ना 15 फोन ओपन केल्लो न्हू तेन्ना तेची टांग इंटॅक्ट आसली आनी सारकी मोश आनी जिवाळ सारकी दिसताली. तेका लागून द फिस्ट ऑफ द मिरेक्युलस टांग सेलेब्रेट करता. जायतो लोक येता पळय, भितर एडोरेशन चलता. हांव थिंगा गेल्लो, थिंगा न्हू मिरेकल्स आहा. एक्चुली सेंट एंटनीचे आपल्याच्या लायफान केल्ले न्हू, थिंगा सगळे मिरेकल्स हे केल्या, डिपिक्ट केल्या. हांव ते तुमकां आतां दाखयतां. हिंगा न्हू तुमकां जायते मिरेकल्स पळोवपाक मेळटले सेंट एंटनीचे. आतां तुमी पळोवपाक जाता पळय, द फार्मर्स ग्रेन इज सेव्ड, दाय सिन्स आर फॉरगिवन, दी द म्यूल रिफ्युजीस टू इट, मॅन वोंट लिसन, फिश इज विल, फ्रांसीस ब्लेसीस द फ्रायज इन डिफेन्स ऑफ हिज ओन फादर. आनी जायते पळय हिंगा मिरेकल्स आहा सेंट एंटनीचे. एक्चुली अ फ्रांसिस्कन वोकेशन सेफ्ड, सेंट एंटनी हेअर रिस्टोर, गीव मी बॅक माय डॉटर इन टू प्लेसीस एट वन टायम, इन एक्स्टसी वीथ चायल्ड जीजस, द ड्रायव्हर ट्रायज हीज हे बरयला थिंगा, द ड्रायव्हर ट्रायज हीज हँड. बारीकाय बीन बरयल्लें आहा पळय, काय बरें. हांव तुमकां हें सगळें दाखयतां की तुमकां म्हणजे हें पळोवपाक लागून बरें जातलें. एंटनी डायन्स वीथ एनमीज, री अटॅचिंग कार्ट ऑफ लेक, आनी हिंगा कितें बरयलें, द इन्फंट क्लेम्स हीज फादर. हांवें तुमकां दाखयल्लें ऑलरेडी पळय थिंगा कितलो लोक येता पळय तो थिंगा मागपाक. थिंगा न्हू जायतो म्हणजे भावार्थी लोक येता, क्रिस्तांव तशें दुसऱ्या धर्माचो लोक येता. कित्याक ते सगळीं जाणा सेंट एंटनी कोण पळय तो, कितल्यो मिलाग्री कोत्ता आनी कितल्यो जिवितांत तिच्यो मिलाग्री जाल्या पळय त्यो. बिकॉज ताकाच म्हणटा न्हू देवशीचो सांतांतून आनी तशेंच मिलाग्रीचो सांतांतून. जायतो लोक ताका अशें म्हणटा मिलाग्री, मिलाग्रीच्याच नांवान ताका वळखता न्हू सांतांतूनी. कित्याक न्हू जायतो लोक जितले इंटरसेशन म्हणजे प्रेयर्स ते कडेन घालता न्हू, जायतीं जाणां म्हणटा फुलफील जाता तेंची. आनी तशेंच न्हू आमी सगळ्याच्या जिवितांत म्हणजे सांताच्या जिवितान बी नदर मारीत न्हू खंयच्यो सेंट जावं तो. ते एक्चुली सेंट सदांच एकूच तेंचे हें आहलें पळय, ते जेजूक चिटकोन आहले. आनी जेजूक चिटकोन आहले म्हणून ते आयज व्हडले सांत जावपाक पावले. आनी ते व्हडले सांत जाले ताकाच लागून न्हू देव आयज पासून ते मोरो पर्यंत मोतुकूच भाशेन देव तेंची मागणी आयकता. कितले म्हणजे हें विचित्र न्हू. आनी तशेंच म्हाका एक उगडास जाता, कोट आहा सेंट जॉन पॉल सेकंडाचो, ऑल ऑफ अस आर कॉल टू बी सेंट्स. आमी न्हू सांत जावपाक जातात कशी, जेजूक चिटकोन रावन. जसे सेंट एंटनी आनी दुसरे सेंट्स न्हू जेजूक चिटकोन रावले आनी ते आयज व्हडले सांत जावपाक पावले, तशेंच आमी सांत जावपाक जाता सगल्यांनी. तो फकत एकूच करपाक जाय, ते जेजूक चिटकोन रावपाक जाय. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थींग. बिकॉज फायनली न्हू सेंट्स बीन आतां सेंट एंटनी आमी म्हणटा न्हू ते प्रेयर घालता, तो कोणा कडेन प्रेयर घालता, जेजू कडेन. आनी फकत आमकां जेजू फावो करता ते वस्तू, बिकॉज जेजूच दिवपाक शकता, इतलें हें आहा. तर आमी मीस हें जावपाक शकना म्हणजे कन्फ्यूज जावपाक शकना, बिकॉज जेजू मेन उलयले सेंट सदांच जेजू कडेन प्रेयर दवरता. मादर मेरी भाशेन ते जेजू कडेन प्रेयर दवरता आनी जेजूच आमकां फावो करता वस्तू. तर हेंच आतां म्हाका दिसता ना हे स्टार्ट केला न्हू बरें आहा, आवाज बरो दिसता न्हू, कितले फील जाता गोंयची, बरें दिसता. आनी वारें पळय बरें आसा, क्लावड्स बीन फॉर्म जाल्या पळय, आनी बरें वारें मारता शांत जागो आनी आयकत जाल्यार बरें दिसता. तुमी येवंक ना न्हू ह्या जाग्याचेर, डेफिनेटली येवन विजीट करा ही एरिया, ही एरिया जाग्याचेर उबें रावन आयकपाक बरें. कितले सांगूंक शकना तुमकां एक्चुली आमचे फिलिंग्स आमी कितें अणभवता पळय ती, पूण जो कोण न्हू हिंगा येवन अणभवता न्हू तोच सांगपाक शकता हें फिलींग. एक्चुली कितलें बरें दिसता जाणा हिंगा, आनी तशेंच पावसाच्या दिसांनी आनी अदीक बरें दिसता तेंच. आनी एक एक तूं खंयच हें पयशे आल्या जून 13 सेंट एंटनीच्याच टायमार ते पावस स्टार्ट जाता बीन, आनी कितलें बरें दिसता. कितें म्हणून सेंट एंटनी न्हू एक उंचे तरी आमी एक सॉंग आयकल्लें म्हणजे पावस घाल पावस धाड बीन, तें एक सॉंग भेटयता. एक ट्रेडिशन आहा न्हू एक गांवांत पावसांत न्हू वय शेताक लागून हे बरें आहा पूण हा बट हिंगा प्लेस सारकी बरी आहा, तुमी येवन विजीट करूंक जाता. तुमी न्हू एक्चुली आमकां आतां सुंत्रेन पळयतली, कित्याक आमी व्हिडियो करता करता न्हू पावस येयलो फाटल्यान. तुमी पळोवपाक जाता पावस पडटा, तुमी पळोवपाक जाता
पावस पडटा आतां हिंगा व्हिडियो करता करता पावस पडूंक लागलो हिंगा न्हू तुका एक स्टॅच्यू दिसतलो पळय ओतो जावन आसा क्रायस्त किंग स्टॅच्यू जो 1 January 1949 न्हू ब्लेस केल्लो हिंगा एवरी ट्युजडे एक्चुली नोमिनास जाता बिकॉज आमी जाणा ट्युजडे एक्चुअली सेंट एंटनीचो डे सो ताकाच लागून जायतो लोक क्रिस्तांव तशें दुसऱ्या धर्माचो लोक हिंगा येता आनी सेंट एंटनी कडेन आपल्याची मागणी दवरता हिंगा न्हू पळय बरयल्लें आसा बो फॉलादी एक मागणें सांत आंतोनीक हें तुमी वाचपाक जाता घरा बरें पावरफूल आसा जायतो लोक न्हू हिंगा येता आनी वाचता हिंगाच तें हांवें तुमकां दाखयल्लें न्हू ते सगले मिरेकल्स ऑफ सेंट एंटनी आनी तुमी पळोवपाक जाता पळय जायतो लोक एक्चुली मागता सेंट एंटनी कडेन आनी हो तो एक्चुली स्टेच्यू आनी तशेंच न्हू ह्या चर्चिनी भितर स्टेच्यू आसा हिंगा जावन आसा सेंट एंटनीज ट्रिझेना मास एंड फिस्ट मास टायमिंग्स आनी तशेंच हिंगा पळय डेट्सूय बरयल्ल्यो आसा तर फायनली आमी तुमकां ही कितली पवित्र जागो तुमकां दाखयलो आयज आमी तर हो व्हिडियो आमी सोंपयता आतां कित्याक व्हडलो जालो दिसता आनी तुमकां जायते दाखयले म्हणजे सगळें कंप्लीट केलें आमी आमी तुमकां चर्च दाखयली चॅपलाची स्टोरी सांगली रॅलीक आसा हिंगा कितलें हें आसा तें सगलें आनी फाटल्यान हो पोंडूय दाखयलो सो हो आमी केन्ना पळोवंक नाहलो वाजूंक नाहलो एक्चुली पूण हिंगा येवन आमी पळयलो बरो दिसलो ताकाच लागून आमी हिंगाच मागीर स्टार्ट केलें आमचो व्हिडियो तो फायनली हांव व्हिडियो सोंपयतां सो व्हिडियो सोंपयतना हांव तुमचो सपोर्ट मागतां लायक करा कमेंट करून सबस्क्रायब करा कमेंट करून आमकां सांगा की आयची हो जागो तुमकां कसो फील जालो आनी कसो दिसलो पळय तो तशेंच आमकां तुमी कमेंट करून सजेस्टी करपाक जाता प्लेसी ज्यो प्रोटेक्टेड आसता पळय त्यो गोवमेंटाच्या अंडर येता ना जाल्यार ज्यो प्लेसी वेरी ताका हिस्ट्री आसा आनी वेरी इम्पॉर्टंट आसा तुमच्या म्हणजे सरावंडिंगूच आनी तशेंच आमकां सबस्क्रायबूय करा सबस्क्रायब करतकूच आमकां मोटिवेशन मेळता आनी तशेंच न्हू जेन्ना तुमी सबस्क्रायब करून जातकूच न्हू तो बॅल आयकनूय दामा बिकॉज नेक्स्ट टायम आमी व्हिडियो घालतली न्हू तुमकां नोटिफाय जातले सो नोटिफिकेशन तुमकां रोखडें येतलें बिकॉज तो बॅल आयकन दामल्यारूच बिकॉज ऑल नोटिफाय करपाक जाय आनी न्हू शॅर करा असले व्हिडियो बिकॉज शॅर करतकूच न्हू लोकांक आनी आयडिया मेळटा लोकांचो भावार्थी वाडटा आनी लोक ह्या जाग्याचेर येवपाक पावता जो नको पळयतो आनी ह्या व्हिडियो वरवीं न्हू लोकांक गोवन येता प्लेसी पळोवपाकूय मेळटा बिकॉज जायते जाणां वचपाक पावना तर ह्या व्हिडियो वरवीं ती एटलीस्ट नदर तरी मारतली ह्या जाग्याचेर आयडियाज वय कितें कितें आसा पळय तें वय तर आमकां सबस्क्रायब करा ओके तर आमी आतां नेक्स्ट व्लॉगान मेळची.